या स्ट्रॉबेरीसाठी जी मदर प्लांट आहे त्याच्याबद्दलची एक समस्या आहे, कारण ही मदर प्लांट आपल्या शेतकऱ्यांना दिली जाते आणि त्याची जी किंमत आहे ही किंमत साधारण 40 ते 50 रुपये एका मदर प्लांटची किंमत असते. अनेक शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की त्या किमतीवर काहीतरी उपाय योजला गेला पाहिजे. स्ट्रॉबेरी हे आत्ता आपण जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये साधारण 100 कोटीची उलाढाल होते, 4,500 शेतकरी या संदर्भातली शेती करतात. तुम्हाला स्वतःला, कारण तुम्ही स्ट्रॉबेरीची शेती करता याची आम्ही मुंबईतल्या पत्रकारांनी बातमी केली, पण ज्या स्ट्रॉबेरीने तुम्हाला प्रेमात पाडलं त्या स्ट्रॉबेरीसाठी काहीतरी करावं असं तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून काय वाटतं? बिलकुल करू ना. आता सूचना शेतकऱ्यांनी दिल्या ते ज्याला आवश्यकता आहे शेतकऱ्यांना, मी अनुदान नाही घेणार तिकडे शेती लावताना, पण शेतकऱ्यांनी देणार. जे काय त्यांना त्यांचे मुद्दे याच्यावर सविस्तर चर्चा करू आपण. पालकमंत्री इकडे आहेत, बोलून घ्या, आमदार आहेत, आणि त्याप्रमाणे आपल्याला काय मदत करता येईल करू ना. शेवटी शेतकऱ्यांचं सरकार आहे. आता ह्या आपलं सरकार शेतकऱ्यांच्या जे काही अतिवृष्टी अवकाळी गारपीटच्या वेळेस नुकसान भरपाई आपण देत होतो त्याच्या दुप्पट NDRF दुप्पट 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. सततचं पावसाचं नुकसान धरत नव्हते, ते नुकसान धरायला लागलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला, जे मोदी साहेब 6,000 रुपये वर्षाला देतात त्याच्यात आणखी ऍड केले 6,000 रुपये आपण, 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार. त्याचबरोबर पीक विमा 1 रुपयामध्ये 1 रुपया शेतकऱ्याने भरायचा, बाकी सरकार भरते. अनेक योजना केल्या, ड्रीप इरिगेशन मागेल त्याला शेततळ, खूप मोठ्या प्रमाणावर आपण शेतकऱ्यांना मदत करतोय. आणि शेवटी हा शेतकरी बळीराजा, आपला अन्नदाता, मायबाप आहे, त्याला जेवढं काय करता येईल तेवढं आम्ही करतो.